जय श्री रोहिणेश्वर। आम्ही दादोजी कोंडदेव कुलकर्णी आदिलशाही कामदार कारभारी, पण शिवबाचा स्वराज्य स्थापनेचा मनोदय आम्हाला पटला, आपण ही तो ऐकला, पण अविचारानं अगर अजाणतेपणी मात्र प्रतिज्ञा घेऊ नका, देशासाठी धर्मासाठी हसत मरण्याची तयारी असेल, सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असेल, त्यांनीच आज रोहिणेश्वराच्या साक्षीनं शपथ घ्यावी आणि शिवबाच्या मागून जावं, रोहिणेश्वर आपल्याला यश देईल। दादूजी, पण कुलकर्ण्यांनी मावळाचं सोनं केलं, त्यांच्या तालमीतलं शिवबा, त्यांच्या मागणं जायचं नाही तर काय जन्मभर लंगोटी लावून नुसता नांगर मारायचा? हे सर्वसाक्षी रोहिणेश्वरा, आम्ही आजपासून आपलं तन मन धन देशाच्या सेवेत वाहिलं आहे। जुलमी आगांतुकांच्या अगर आमच्या रक्ताचा मळवट भरून आम्ही मातृभूमीचं सौभाग्य प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी ठेवू। जय रोहिणेश्वर। यारे या वीर या शूर या धीर गानी गुलामीची, तुझी गानी गुलामीची, मायभूमीचे शिपाया यारे या धीर्या सूर्या धीर्या। पायी जमीन कसतो देशा पायी कमर बांधतो, पायी जमीन कसतो देशा पायी कमर बांधतो, भगवा झेंडा उंच उंच तो फोडून जाईल गगनाया यारे या वीर्या सूर्या धीर्या। कुणी भाला घ्या कुणी भाला घ्या रे भाला घ्या, कुणी बिजली घ्या बिजली घ्या रे बिजली घ्या, कोणी फरशी घ्या पर्दा, कोणी तरवारी पर्दा, कोणी तरवारी पर्दा यारे या वीर्या शूर्या धीर्या। सह्याद्रीचा सिंह गर्जतो देश धर्म हा हाक मारितो, स्वातंत्र्याचं शिंग फुंकितो श्री शिवाजी राजा, श्री शिवाजी राजा यारे या वीर्या शूर्या धीर्या। जय भवानी आवाज उठला मर्द मराठा दागा झाला, तोरणगडची वाट चालला देशासाठी लढावया लढावया या वीर्या शूर्या धीर्या। स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क असला तरी सत्तेचा माज आलेल्या बादशाहीला त्याचे काय। शिवरायांच्या या स्वराज्य संस्थापनेची कागाळी बिजापूर दरबारात पोहोचली। फौज पर कदम नगर पर कदम पूरे आलम मलके मौल से मा तशरीफ ला रही है। बाद बिला मुलायदा होश या शहाजी राजे, बादशाही बरोबर जंग पुकारायची घमिट आली तुम्हाला, पण याद राखा आसमानात उडून देऊ तोफेच्या तोंडानं। मालिक मुक्त्यार आहेत वाटेल ते करायला, पण कालपर्यंतचा निजामशाहीचा वजीर आज आदिलशाहीचा 12,000 मनसबदार असा चोरा दरोडखोरासारख्या जंजिरांनी चखडून आणावा, पण आमचा कसूर? कसूर? तुम्ही सिपेसालार मुस्तफा खानांचा हुकूम तोडून जंग मध्येच सोडून निघून गेला आणि पुण्याला तुमच्या पोरानं फितुरी करून शाही किल्ले कब्जा केले, हा तुमच्या धर्माजी मोहित्यांचा संदेश? जिंजीला तुमच्या दुसऱ्या पोरानं फराद खानांचा हुकूम तोडला,
क्या ये झूठ बतलाने की हिम्मत कर सकते हो तुम? हुजूर, माफी है सर, पण कोण रुजवात करतो याची? आम्ही बाजी खोरपडे फौजा दमलाचा बेकार बहाणा करून मुस्तफा खानाची मना न मानता राजे शहाजींनी जिंजीहून आपल्या फौजा रातोरातावरून कूच केलं. वाटल्या सरदार अफजल खान आमचा खरेखोटेपणा रुजू करते. सच बात है हुजूर, शहाजी बहुत जंग मधून पळून गेले. त्यांना यशवंतराव आसद खाने, बहादूर बाजी घोरपडे राजे यांनी मोठ्या हिकमतीने कैद करून आमच्या हवाली केलं. दुश्मनापेक्षा सापाच्या जातीचे सोयरे ज्यादा धरलेले असतात. हुजूर, आमचा मान मला तर घोरपड्यांच्या नजरेत चलतो, म्हणून भलती अदावत पेश करू. दग्याना कैद करणारे हे झूठ. राजे घोरपडे पातशाहीचे इब्रतदार सरदार आहेत. हुजूर, बेअदबीची माफी असावी, पण भर दरबारात भोसल्यांनी फिरून उन्हा शब्द काढला घोरपड्यांच्या जातकुळीबद्दल, तर त्याची गर्दन अर्गत उतरून बादशांच्या पायावर टाकल्याखेरीज घोरपड्यांचे समशान गार होणार नाही. शहाजी बोलले, मुंह संभाल की बात करो, वरना रहमदीव शहाच्या सामने बेताल बकरा तुमची जबान खेचून कुत्र्यापणा पैकली जाईल. भट्याऱ्याचा सरदार झाला तरी कुत्र्याचा दात काही विसरणार तो? शहाजी बोलले, यांना अंधार कोठडीत डांबून यांची जागी जप्त करा. शिवाजीने कब्जा केलेला मुल्क बादशाहीत सामील होईपर्यंत शहाजी राजे कैदी राहतील. हुजूर, पण शिवाजीच्या गुन्ह्याची सजा या शहाजीला काय म्हणून? तुमची फूस असल्याशिवाय तो पातशाही मुल्क मारून सल्तनती खिलाफ बंड करतो? लहान बच्चाला सुनवा ह्या गोष्टी. हुजूर, शहाजी राजे आपले मातबर सरदार आहेत, राजांना माफी फरमवावी असा या रंडुल्ला खानाचा अर्थ आहे. ना मंजूर, बादशाहीशी नमक हरामी करायचा नतीजा दाखव मी यांना. ले जाओ. बोला का गप का थोरल्या राणी साहेब? चार महिने झाले कुंकवाचे धनी तिकडं अंधार कोठडीत पुजत पडलेत तुमच्या पोराच्या पुंडाव्यानं. तो ताबडतोब थांबला नाही तर? तो थांबणार नाही महाराजांनाही तो थांबलेला आवडणार नाही. खरं अगदी मनकवडा दिसता. नवऱ्याचं मन कळत नाही की बायको कसली. महाराज आपले आहेत तसे आमचेही आहेत, आणि शोभा त्यांना सोडवून आणेल. कधी आम्ही मेल्यावर? राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, घडीत साधायला थांबलं पाहिजे. राणीसाहेब, माझ्या बहिणीच्या कुंकवाची मला जास्त काळजी आहे. म्हणूनच दरबारात चहाडी करून त्या कुंकवाचे धनी अंधार कोठडीत बंदोबस्तानं ठेवायला लावलेत वाटत. आम्ही ही कुसकी नासकी बोलणी कळतात आम्हाला. सावती मत्सर हा न तुला मला घाल कुत्र्याला त्यातली गत आहे राणीसाहेबांची. आपण जा आता, महाराज आपल्याला लवकरच भेटतील. आपला आशीर्वाद नकोय आम्हाला दादा. चला. मासाहेब. मला मासाहेब म्हणू नका, मी तुमची आई नाही. रघुनाथ पंत, मंगल सुभेदार शहाजादा मुराद काय म्हटला? कामगिरी फत्ते, शहाजी राजाने मनसुखभाई दिल्याचं पत्र विजापूरला गेलं सुद्धा. शाबास. शहाजी राजांच्या थोरल्या राणी जिजाबाईकडून काही माणसं आली. आपल्या हुकमाप्रमाणे कोंडाणा आणि कंडारपीठ त्या स्वाधीन करतायत. हुजूरची तब्येत जरा नरम आहे. तुमचे दोस्त शहाजी राजे दिल्ली दरबारचे सरदार होणार आहेत म्हणे? ते तर हुजूरच्या हुकमानं मुल्ला अहमदच्या ताब्यात कैदी येतात चार महिने. हा हा, मग दिल्लीच्या पातशाला स्वप्न